प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातूचि गणेश सकल मति प्रकाश मणे निवृत्तिदासु अवधारिजोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकारे हे तिने एक वटले जेथ शब्द ब्रह्म कवडले ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिली यदा लंबोदरो हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदर पदांबुजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानंद माधवम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेशम अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय मंगलमूर्ति मोरया मजर हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार पूरु म्हणोनि विशेष अत्यादरु विवेकावरी कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय कर्जत तालुक्याचं आणि परिसराचं आध्यात्मिक वैभव म्हणून ज्याला आपण ओळखतो असा कर्जत तालुका आणि परिसराचा हा अखंड ज्ञानेश्वरी आणि ज्ञानयज्ञ पारायण सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजनात आलेली ही दुसऱ्या दिवशीची सायंकालीन प्रवचन सेवा या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरण स्पर्श करतो कृतीने शक्य नसत तरी आपल्या सर्वांच्या चरणी मनाने भावनेने साष्टांग प्रणिपात करतो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला माऊली तुकोबाराय आदि करून समस्त संतांना प्रार्थना करतो की आजची सेवा देखील त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. मागच्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी आणि काल पहिल्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातली 22व्या क्रमांकाची ओवी आपण समोर चिंतनाला ठेवली. गेल्या वर्षी एक दिवस चिंतन केलं, काल एक दिवस केलं, आज या सप्ताहात माझी अखेरची सेवा आहे
या होवीला आपण जेवढा न्याय आज सद्गुरु कृपेने देता येईल वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तेवढा नक्की देऊ. चिंतन आपण करतोय की माऊली नेमकं असं का म्हणाले की मज हृदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार पुरो म्हणून विशेष अत्याधरो विवेकावरी. मी कालही उल्लेख केला होता की माऊलीने मंगलाचरणामध्ये ओम नमोजी अध्यानी प्रारंभ केला. सर्वच संतांनी मंगलाचरणाच्या माध्यमातून श्री गणरायाचं स्तवन केलं, श्री शारदेचं स्तवन केलं म्हणजे सरस्वती मातेचं स्तवन केलं आणि मग माऊली त्यांच्या अत्यंतिक आवडीच्या विषयाकडे वळले. तो आवडीचा विषय म्हणजे सद्गुरु स्तवन. माऊलींनी सद्गुरूंचं किती स्तवन करावं तेवढं थोडं आहे. किंबहुना या जगामध्ये जर स्तवन सद्गुरूंचं कसं करावं कोणाला शिकायचं असेल तर फक्त आणि फक्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर हे एवढं एकमेव उदाहरण आदर्श आहे. 13वा अध्याय मी तर आवर्जून हा विषय निघाला म्हणून सांगतो. माऊलींचा 13वा अध्याय काढून पहा. नवविधा भक्ती आपण ज्याला म्हणत असतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत. या नऊच्या नऊ प्रकारच्या भक्ती आम्ही एरवी भगवंताच्या संदर्भात सांगतो. माऊलींनी संदर्भ असा दिलाय की या सगळ्या भक्ती मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. नवविधा भक्तीचा सद्गुरु भक्तीच्या स्वरूपातला आविष्कार जर आपल्याला पाहायचा असेल तर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय काढून पहा. मज हृदयी सद्गुरूंनी आपण चिंतन सुरू केलंय. हृदयामध्ये सद्गुरूंना किती घट्ट स्थान माऊलींनी द्यावं, त्यांची पूजेची किंवा साधनेची सर्व उपकरण मी व्हावीत अशी उत्कट इच्छा व्यक्त करणारे माऊली. मला असं 13व्या अध्यायात वळायचं नाहीये, पहिल्या अध्यायातलीच आपली 22-22 संपत नाहीये, पण तरी सुद्धा संदर्भ आलाय म्हणून सांगतो. मजरुदयी सद्गुरु म्हणणारे माऊली केवढ्या वेगळ्या स्वरूपाची भावना आपल्या उत्कटतेने व्यक्त करतायत सद्गुरूंच्या संदर्भातली. माऊली म्हणतात की त्यांच्या माझ्या सद्गुरूंच्या दाताखाली चावलं जाणारं पान सुद्धा मी असावं. आणि 700 वर्षांपूर्वीचा शब्द आहे, पान खाऊन झाल्यानंतर जर थुंकायचं असेल तर ते जे पात्र आहे त्याला 700 वर्षांपूर्वी माऊलींनी तस्त शब्द वापरलाय. 13वा अध्याय काढून पहा. हे तस्त सुद्धा मी असावं म्हणजे त्याच्यात माऊलींनी त्यांची थुंक टाकावी. काय याच्या स्वरूपामध्ये याच्यापेक्षा उत्कट भक्ती सद्गुरूंची असू शकेल? काही वेळा ही ओवी वाचल्यानंतर किंवा 13वा अध्याय वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न पडतो की मी स्वतः दावा करतो की माझ्या माझ्या सद्गुरूंवर माझं खूप प्रेम आहे. माझा स्वतःच्या मनाला नेहमी सज्जनो प्रश्न असतो, खरंच एवढ्या उत्कटतेने मी माझ्या सद्गुरूंवर करतो का हो प्रेम? निवृत्तीदादा समोर आहेत आणि त्यांच्या आज्ञेने हे संपूर्ण ज्ञानेश्वरीचं कथन सुरू आहे. मी मागे एकदा बोललो होतो पहिल्या दिवशी, पहिल्याच वर्षी जेव्हा मी ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या संदर्भात जेव्हा विवेचनाला सुरुवात केली होती, ज्ञानेश्वरी हे नाव आम्ही दिलंय, माऊलींनी नाही स्वतः दिलंय. ज्ञानेश्वरी हे नाव पहिल्यांदा संत जनाबाईंनी दिलं. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आणि किती या ज्ञानेश्वरीचं महत्व आहे, जनाबाई सांगतात की जो मूर्ख असेल अतिमूर्ख, म्हणजे ज्ञान होय अतिमोडा किंवा ज्ञान होय मोडा अतिमूर्ख त्या दगडा. आता तुम्ही म्हणाल की 700 वर्षांपूर्वी जनाबाईंनी दिले, खरं आहे का? तुमच्या समोरच बसलाय अतिमूर्ख दगड, त्याला जर थोडंफार काही समजल्याचं वाटायला लागलं ज्ञानेश्वरी, ते ज्ञानेश्वरीची कृपा आहे. आता लक्षात आलं असेल की माऊलींनी केवढ्या वेगळ्या स्वरूपात मांडलंय. स्वतःच्या ग्रंथाला नावही माऊलींनी दिलेलं नाही. भावार्थ दीपिका आपण दिलेलं नाव आहे, माऊलींनी स्वतः ते नाव दिलेलं नाही. ज्ञान देवी हे नाव सुद्धा माऊलींनी दिलेलं नाहीये. ज्ञानेश्वरी हे नाव जसं जनाबाईंनी दिलं तसं कोणतंही नाव दिलंच असेल तर एकच आहे. 18वा अध्याय जिथे आपण पसायदान सुरू करतो त्याच्या अलीकडची ओवी वाचून पहा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, येथ माझे जी उरले पाईकपण, अशी उत्कट भावना व्यक्त करणारे माऊली. याला फार फार तर धर्म कीर्तन म्हणताय. आता हे धर्माचं कीर्तन आपण समोर ठेवून चिंतन सुरू ठेवलंय आणि आपला विचार असा चाललाय मजरुदयी सद्गुरु अशी उत्कटतेची भावना माऊली का व्यक्त करतायत. काल त्याला एक प्रमाण अभंग आपण समोर ठेवला, तो संत तुकाराम महाराज, जगद्गुरु विश्ववंद संत तुकाराम महाराज यांना मनोमन ज्यांनी सद्गुरु मानलं अशा संत बहिणाबाई, ज्यांना बहिणाबाई पाठक म्हणून आपण ओळखतो,
बहिणी म्हणे या नावाने या नाममुद्रेने ते अभंग सांगतात. बहिणाबाईंनी स्वतः इतक्या उत्कटतेनं काल आपण पाहिलं की तुकोबांना गुरुस्थानी मानलं आणि मनापासून भावना व्यक्त केली की तुकोबा मला तुमचा अनुग्रह पाहिजे आणि सदैव वैकुंठगमन झालेलं होतं. पण चरित्रात वर्णन असं आहे की बहिणाबाईंच्या साठी तुकोबाराय स्वप्नात आले आणि स्वप्नात अनुग्रह दिला आणि तुकोबांना गुरुस्थानी म्हणून पुढची सगळी रचना केली. मी काल संदर्भ दिला, जे आज आलेले श्रोते त्यांना फक्त संदर्भ देतो. बहिणाबाई पाठक कदाचित लक्षात आल्याने तर संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्यांचा अभंग आहे त्या या बहिणाबाई. ज्ञानदेवे रचला पाया उभारले देवालय आणि मग शेवटी तुका झाला असे कळस भजन करा सावकाश आपल्या सर्वांना माहिती आहे. हा अभंग ज्यांच्या मुखातून बाहेर पडला त्या बहिणाबाई. मी का संदर्भ देतोय, काल होते त्यांच्या लक्षात येईल, आज येणाऱ्यांना ती एक साखळी जुळावी म्हणून तो प्रयत्न आहे. बहिणाबाईंचा अधिकार एवढा मोठा आहे, लहानपणापासून अगदी लहान वयात लग्न झालं होतं, नवव्या आठव्या नवव्या वर्षी लग्न झालं होतं. वारीनेही चुकली पंढरीची, वादी म्हणजे वारी चुकून नेदी हे जे वचन आहे संतांचं हे पाळलं होतं. आणि एक वर्षी अशाच प्रकारच्या वारीला त्या जात असताना महाएकादशीची वारी, पावसाचे दिवस होते आणि हुडहुडी भरली, थंडी वाजायला लागली. बाजूच्या मंडळींनी सांगितलं बहिणाबाईंना की माऊली नका येऊ तुम्ही, आता थंडी खूप आहे तुम्हाला भरली. बहिणाबाईंच्या चरित्रात प्रसंग असा लिहिलाय, बहिणाबाईंच्या अंगावर फाटकी घुंगडी होती. आणि मी एक सांगू आपल्याला, भगवत भक्ती करणाऱ्याच्या अंगावरचे वस्त्र कधीच बघायचे नाही. ती वस्त्र बाहेरून फाटकी असतील पण त्या वस्त्राच्या मागचा जो आतमध्ये ऐसा हृदयामध्ये मी रामू तो जो आहे ना बसलेला, तो फार श्रीमंत आहे. माऊलींनी एवढंच त्या केलं, घोंगडी काढली एका झाडावर टाकली आणि सांगितलं त्या घोंगडीला की अगर हे मला घोंगडी बाई मला जायचं त्या वारीला, माझी वारी नाही चुकता कमा, तू एक काम कर मी जाऊन येईपर्यंत ही थंडी सांभाळ. आणि ती घोंगडी ठेवून दिली. वर्णन असं आहे की ते झाड थरथर 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 त्या येईपर्यंत हलत होतं घोंगडी काढेपर्यंत. बहिणाबाई सदेह तशाच जाऊन व्यवस्थित वारी पूर्ण करून आल्या. श्रद्धावान लभते ज्ञानम याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायातल्या बहिणाबाई आहे. या बहिणाबाईंनी माऊलींची ही ओवी समजावी म्हणून आमच्यासाठी दिलेला प्रमाणभंग काल आपण समोर ठेवलाय. संचितासी दग्ध करी ऐसा कोण सद्गुरु वाचोनी जाण म्हण. काल आपण या पहिल्या चरणात संचित सद्गुरु जाळतात याचं उदाहरण आपण पाहिलं, त्याची काही दृष्टांतही आपण पाहिले. कालच मी सांगितलं होतं की संचित जे आहे हे त्रासदायक आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. पण माऊली आणि बहिणाबाई तर त्याच्या पुढचं जाऊन सांगतात की अरे हरिकृपेसाठी थांबू नका, सद्गुरु कृपे त्याचा नाश आहे. सद्गुरूंना एकदा तुम्ही शरण केलात की संचितही संत, प्रारब्ध तर येतच नाही पुढे, कारण ते परिपक्व झाल्यावर प्रारब्धाच्या रूपात फळ द्यायला येणार आहे, येणारच नाही. एवढ्या उत्कटतेने या अभंगातनं माऊलींचीच ओवी पुढे चालवणारा हा अभंग. या सद्गुरूंच्या संदर्भात बहिणाबाई पुढे म्हणतायत, या लागी सद्गुरु असावा उत्तम जेणे निमे श्रम संसाराचा. संसाराचा श्रमच ज्यांच्यामुळे जातो असं करणारा हा माझा सद्गुरु आहे. आता संसार या शब्दावर थोडं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही व्यवहारामध्ये अनेकदा चुकीच्या अर्थाने संसार शब्द घेतो. कोणाच्या विवाह समारंभाला आम्ही गेलो की म्हणतो राजा राणीचा संसार व्यवस्थित होऊ द्या, आता छान संसार चांगला होईल. ज्याला आम्ही संसार म्हणतो त्याला अध्यात्म परमार्थ संसार म्हणतच नाही, तो प्रपंच झाला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे जे पाच विषय, अहो यातले एकेका विषयात अडकलेला प्राणी प्राणाला मुकलाय. पण आम्ही मात्र इतके स्वतःला बुद्धिमान समजणारे प्राणी, समजणारेच म्हणतोय मी, असतो तर हे केलं नसतं, संतांना जीव तोडून आम्हाला सांगायला लागलं नसतं. आम्ही या पाचही विषयात प्रकर्षानं बोलून गेलोय, त्यामुळे हा प्रपंच आहे. आपल्या लक्षात आलं असेल प्रपंच शब्दाचा अर्थ प्रकर्षानं पंच विषयांचं सेवन जिथे होतं तो प्रपंच. आम्ही जो करतो तो प्रपंच आहे, त्याला संसार म्हणत नाही. मग संसार म्हणजे नेमकं काय? आचार्यांनी त्याची खूप छान व्याख्या केली, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ज्याला भाष्यकारा ते वाट पुसुकू म्हटलंय, ते भाष्यकारांपैकी श्रीमद आद्यशंकराचार्य, ज्यांना आचार्य असं आपण म्हणतो.
आचार्यांनी असा शब्द प्रयोग केलाय आणि सगळ्यांच्या पाठातला तो सिद्धांत आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे पारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। माझ्यासारख्याला ते मूढमती म्हटलंय, अरे मूर्ख माणसा भज गोविंदम भज गोविंदम आता तरी भजन सुरू कर आणि या संसारातनं बाहेर पड। आम्हाला मात्र संसाराचा अर्थच कळत नाही। मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगतो, याच आचार्यांचा एक छान श्लोक आहे, त्यांनी भगवान काशी विश्वनाथाला प्रश्न विचारलाय, कारण आचार्यांचा आराध्य दैवत काशी विश्वनाथ होता। प्रश्न विचारला, अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणम किमस्ति। आचार्यांनी आपल्या सद्गुरूंना काशी विश्वनाथाच्या साक्षीने विचारलं, अपार अशा संसारामध्ये मला बुडायचं नाही, निमज्जतो मे, मला तरुण जायचं या संसारात, निमज्जतो मे शरणम किमस्ति, तरुण जाण्यासाठी मी कोणाला शरण जाऊ। आणि आचार्यांनी त्याला उत्तर असं दिले, गुरुः कृपालं कृपया वदैत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका। अरे तुला जर या संसाराच्या सागरातून तरुण जायचं असेल तर विश्वेश पादांबुज दीर्घ नौका, भगवान काशी विश्वनाथाच्या चरणाचा आश्रय घे, तिथे एकदा गेलास कि बस तुला आता बुडायला होणार नाही, तुला तो नौकारूपी एक आधार मिळेल आणि त्या नौकेत बसून तू भवसागर पार करशील। या संसाराची व्याख्या एकदा लक्षात आली की मग जेणे निमे श्रम संसाराचा याचा अर्थ कळेल। संसरंती यस्मिन भूतानी, या जगात येणं जाणं येणं जाणं। तुर्वे सर आपण किती वेळा कोणी गेल्यानंतर अभंग म्हटले आणि ऐकल्या, आता नाही येणे जाणे, आम्ही जाण्यापूर्वीच येण्याची तरतूद करून ठेवली। आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, जाण्यापूर्वीच जर येण्याची तरतूद केलेली असेल या जगात येण्याला दुसरा पर्याय नाही, यावंच लागतं। आणि एकदा या जगात आलं की पुन्हा जावं लागतं, पण जाण्यापूर्वी पुन्हा काहीतरी वासना शिल्लक राहते आणि ती वासना शिल्लक राहिली की जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घ्यावाच लागतो। मला त्याही विषयावर बोलायचं नाही, पण या संसाराच्या संदर्भात थोडा विचार करणं आवश्यक आहे। या संसाराची चिंता करताना मी तर नेहमी उल्लेख करत असतो, जरी मी सांप्रदायाचा असलो तरी मी दासबोधाचा या बाबतीत नक्की आधार घेतो। संसार म्हणजे महापूर माझी जलचरे अपार, असं समर्थांनी वर्णन केले संसाराचं। कोणते जलचर येतो याच्यामध्ये? देवमासा, समुद्री कासव, सागरी साप, असा काही प्रकार आहे का? तिथे जलचर म्हणजे पंच विषय आणि षड विकार हे जलचर खायला बसलेत मला, आणि ते माझ्यावर केव्हा आक्रमण करतील माहित नाहीये। आणि म्हणून समर्थांनी सुद्धा जागृत केले की संसार म्हणजे महापूर माझी जलचरे अपार। बाबा या संसारातलं तरुण जाणं एवढं सोपं नाही जेवढं तुला वाटतंय तेवढं, म्हणून सावध राहा। माऊलींची जर ओवी बघायची झाली तर याच पहिल्या बाराव्या अध्यायामध्ये, बाराव्या अध्यायात जर आपण गेलो तर 88 क्रमांकाची ओवी आहे। अहो बाकीच्यांचं सोडून द्या, जे परमेश्वराचे अगदी निकटचे भक्त आहेत, म्हणजे पांडव सुद्धा असले तरी, हे मी नाही म्हणते, प्रत्यक्ष माऊलींच्या शब्दामध्ये भगवान गोपालकृष्णांनी सांगून ठेवले, भवसिंधूचे नि माझे कवणासे धाकून उपजे तेथ जरी की माझे विहिती हन, म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्यांच्या गावात धावतो आलो। माऊलींनी भगवान गोपालकृष्णांचं मनोगत दिलंय की या भवसिंधू मध्ये भवसागरामध्ये तरुण जाण्यासाठी एखाद्या नौकेचा आधार लागतो, कारण माझे विहिती हन म्हणजे माझे प्रियजन जरी असले तरी ते घाबरणार आहेत। कवणासी धाकून उपजे, कुणाच्या मनात धाक निर्माण होणार नाही। तेथ जरी की माझे विहिती हन, माझे प्रियतम जन जरी असले म्हणजे पांडव, तरी ते घाबरणार आहेत। आणि म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्यांच्या गावात धावतो। मला पुढे जाण्यापूर्वी हा विषयाचा प्रतिपाद्य विषय नाही, पण तरी सांगतो, आपण अनेकदा महाराज पटकन म्हणतो बघा काय मूर्ती छान आहे, म्हणूनच आपण आणि भगवंत यांच्यात अजून अंतर आहे, कारण आपल्याला ती मूर्ती वाटते। अहो ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी आमच्या पंढरपुरात आले आणि आमच्या पंढरीनाथाकडे पाहिलं
अरे पांडुरंगाचं रूपच सुंदर होतं, ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून आहे, उभे राहिले आणि एकटक बघत बसले आणि मनातनं पटकन विचार आलेला अभंगाच्या माध्यमातनं मांडला, येथे कारे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा. असं नाही विचारलं ही मूर्ती कोणाची आहे म्हणजे, येथे कारे उभा श्रीरामा. तुकोबांचा अभंग काढून पहा, मूर्ती नाही म्हटलेत, पांडुरंगच म्हटले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि म्हणून आणिक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासुनिया. जागृती स्वप्नी पांडुरंग जर भरलेले आमच्या डोळ्यासमोर फार फार तर मूर्ती आम्ही वर्णन करतो, काय मूर्ती दिसते हो, काय मूर्ती दिसते हो. मला आश्चर्य वाटतं मूर्तीकडे बघावंच लागतं. मी कालही उल्लेख केलाय की निर्गुणाचे नि आधारे सगुण पाविजे निर्धारे. संत कवी दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलेले अनेक जण इथे माझ्यासमोर इकडे आणि या बाजूला आहेत, त्यांनी इतकं छान दृष्टांत त्याचा दिलाय. बालपण आल्याशिवाय तारुण्य आणि वृद्धत्व कसं येईल, तसं सगुण पूजेला सुरुवात केल्याशिवाय निर्गुणाची पूजा कशी शक्य होईल. आधी सगुणाचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून तर तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी कधी अभंग तो लिहिलेला नाही, पण का अनेकांचा गैरसमज होतो त्या अभंगावर बोलताना. कीर्तनकार सुद्धा पटकन आमचे काही पटकन बोलतात, बघा तुकोबांनी स्वतःच्या मनाला काय उपदेश केला. त्यांना उपदेश करण्याची गरजच नव्हती हो. जागृती स्वप्ने आत्ताच सांगितलं आणि का दुसरे मजनाही आता म्हटलेत. त्यांनी त्यांच्यासाठी नाही लिहिलं, लेखी मुले सुने लागे या न्यायाने ते माझ्यासाठी लिहून गेले. आणि उपदेश नेमका काय केला त्यांनी, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. पहा विठ्ठलाच्या मूर्तीचे सुख नाही म्हटले, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझी मूर्ती विठोबाची कशी चांगली आहे हे ऐका नाही म्हटलेत, माझ्या विठोबाचे गुण म्हटलेत. आम्ही जोपर्यंत ती मूर्ती होत मूर्ती आहे असं म्हणत असतो तोपर्यंत आम्ही आणि भगवंत यांच्यात प्रचंड दरी आहे. ती दरी जर उल्लंघून जायची असेल तर मला ती मूर्ती नाही वाटता कामा, मला प्रत्यक्ष भगवान परमात्मा तिथे समोर उभा आहे असं जाणवायला लागलं पाहिजे. आपला विषय एवढ्यासाठी चालला होता की हे सगळं करत असताना मूर्तीचा उल्लेख जो झाला की भवसिंधूचे आणि माझे म्हटल्यानंतर म्हणून का पांडवा मूर्तींचा मिळावा, म्हणजे मूर्ती आल्या का. माऊलींच्या शब्दात सांगू, माऊलींची ओळी ज्ञानेश्वरी ते काढून पहा, मूर्तीचे नि मेळे तो मूर्तची होऊन खेळे. मूर्तीच्या निमित्ताने मूर्तीच्या माध्यमातून तोच भगवान परमात्मा स्वतः मूर्त होऊन आमच्याशी खेळतोय. आता ही माऊलींची अनुभूती आहे, म्हणून तर माऊलींना आपण पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळक फाकती प्रभा हा अभंग काढून पा. मला या अभंगावर बोलायचं नाही आज, कारण तोही माझा असा प्रतिपाद्य विषय नाही. पण सर कधीच संत खरं म्हणजे अशी आध्यात्मिक अनुभूती व्यक्त नाही करत. माऊलींना राहवलं नाही, पाया पडू गेले तरी मीची मी एकले उभाची स्वयंभू दिसे. समोर की पाठी मोरा नकळे ठकची पडिले कैसे. माऊली म्हणताय अशा स्वरूपाची अद्वैत अवस्था ज्यांनी अनुभवली त्यांच्या बाबतीत लक्षात येतं की हा मूर्तींचा मेळावा आम्हाला घालून देणारा, याचं कारण या भवसागरातनं संसारातनं तरून जायचं असेल तर सद्गुरू म्हणतात त्या मूर्तीच्या एखाद्या नावरूपी नौकेत तू बस, एक नाम घे आपोआप तुला त्या नामाच्या नौकेमध्ये बसून पुढे जायला सुरुवात होईल. आणि म्हणून जेणे निमे श्रम संसाराचा, मला मुद्दामून आज वेगळा संदर्भ एक द्यायचा आहे. जर आपण संदर्भ घेतला ना, माझे सद्गुरु श्री महाराज आमचे ब्रह्मचैतन्य महाराज यांनी फार छान संदर्भ एका ठिकाणी दिलाय. त्यांचं म्हणणं असं मुळामध्ये की या संसाराच्या बाबतीत विचार करत असताना एक काळजी घ्यावी लागते की मानू नका सार संसार असार दृश्य हा जोजार मानू नका. हा संसार असार आहे अशी सर्व संतांनी टाव फोडून आम्हाला जाणीव करून दिली. जेव्हा बहिणाबाई म्हणतात किंवा माऊली म्हणतात की म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी का, जेणे तारेलो हा संसार पूर, हा संसाराचा पूर तरून जाणं सोपा नाहीये. आम्हाला तो खरा वाटतो, आम्हाला तो खराच वाटतो. मी अगदी मागच्या वेळी बहुतेक पहिल्या वर्षी मी दृष्टांत एक दिला होता, ज्याने ऐकलं असेल त्यांच्यासाठी पुनरावृत्ती होईल पण ज्याने ऐकलं नाही त्यांच्यासाठी नवीन होईल. का असं म्हटले असतील सर्व संत की या संसाराचा पूर आहे, या संसाराच्या नादी लागू नका, या संसाराच्या मोहात अडकू नका,
किंवा आता जसं आपण म्हटलं की दृश्य हा जोजारा मानू नका, कारण हा संसार खरा नाहीये. मानू नका सार संसार असार. असार का म्हटलंय? आणि जर तो असार असेल तर माझा साधा प्रश्न आहे, तो खरा का वाटतो? हा मंडप मला खरा वाटतोय, समोर हे जे काही आपण सगळे बसलात हे मला खरे वाटतंय, हे बाजूची झाडं वगैरे सगळं मला सगळंच खरं वाटतंय, ह्या ध्वनिवर्धक माझ्या समोर आहे तो खरा वाटतोय. आता तुम्ही म्हणाल महाराज जागे आहेत ना, खरा वाटतोय म्हणजे तो खराच आहे, आम्हाला येतोय आवाज तिथपर्यंत. तो परिणाम झालाय, पण हा मला खरा वाटतोय तरी सुद्धा तो खरा नाही असं संत म्हणतात. मग माझी अक्कल जास्त का संतांचं ज्ञान जास्त? साधा प्रश्न. दिसत असून सुद्धा हा संसार असार आहे असं नेमकं संत का म्हणतात? मी एक दृष्टांत माझ्या आवडीचा आहे, कदाचित काही जणांनी ऐकला असेल, ज्यांनी नाही ऐकला त्यांना नवीन, बाकीच्यांना पुनरावृत्ती. एक संस्थान बरखास्त झालेलं होतं स्वातंत्र्यानंतर, आपल्याला माहिती आपण शिकवतो सगळ्यांना, संस्थानं बरखास्त झाली, ज्याला प्रिन्सली स्टेट्स असं म्हटलं जातं. पण संस्थान बरखास्त झालं तरी सुद्धा संस्थानिकांचा आब मात्र कायम होता. संस्थानिकांचा आब याचा अर्थ त्यांचा मान सन्मान हा कायम होता, म्हणजे राजे राणी अशा स्वरूपात त्यांना हाक मारली जायची. मी स्वतः सावंतवाडीच्या त्यावेळी शिवरामराजे भोसले राजे होते आणि त्यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो, त्यांचे अमेरिकेत जावई आले होते, हे झायनेस असं म्हणून त्यांना आजही मानवंदना दिली जायची. आता दुर्दैवाने स्वतः शिवरामराजे नाही आहेत, पण आपल्या लक्षात आलं असेल की हा संस्थानिकांचा मान आजही कायम राखला जातो. उदयनराजे आल्यानंतर आपल्याला माहिती जे साताऱ्याला जातात त्यांना आजही आम्ही त्यांच्याकडे राजे म्हणूनच पाहत असतो. आता लक्षात येईल की ह्या सगळ्या बाबतीत एक लक्षात येतं की राजे म्हणून त्यांच्याकडे सगळेच जण बघतायत, आणि पूर्वीसारखं उत्पन्न नाही राहिलं, मग ते टिकवायचं कसं? आणि म्हणून एक दिवशी एक हे जे राजे होते या दृष्टांतातले, निपुत्रिक होते, दुर्दैवाने त्यांना अपत्य नव्हतं, दोघेच राजा राणी होते आणि मुनिमजी घरात होते. मुनिमजींचं वय असं होतं की राणी सरकार ज्यावेळी लग्न होऊन आल्या इथे या राजांच्या घरी राहायला, त्यावेळी आल्यापासून त्यांची काळजी हे संस्थानिकांच्या घरामध्ये वडिलांच्या भूमिकेमध्ये मुलींची घ्यायचे, त्यामुळे नातं वेगळं जुळलेलं होतं. म्हणजे ती राणी सुद्धा त्यांना एरवी मुलींची म्हणायची, पण एकट्या असताना बाबाच म्हणायची, इतकं जवळचं नातं. एक दिवशी घडलं असं, बरं खायला प्यायला काही कमी नसतं बरं का, याच्यामध्ये तेवढं उत्पन्न राहिलेलं असतं, ते तरतूद केली गेलेली होती त्याहीवेळी. जुन्या काळची गोष्ट आहे, अँबॅसेडर गाडी दाराशी होती, जी जुन्या काळी ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे, अँबॅसेडर दाराशी असलं की लोक चर्चा करायचे, मोठी व्यक्ती हा मोठी असावी, अँबॅसेडर आहे दारात. आता सोसायटीमध्ये जागाच नाही गाड्या ठेवायला, मला वाटतं सगळ्या मायाशी सहमत होतील, गाडी लावायची कुठे हाच प्रश्न आहे. पण तरी सुद्धा एवढी छान व्यवस्था, ड्रायव्हर होता, पेट्रोलची व्यवस्था होईल एवढी सगळी तरतूद झालेली होती. आणि एक दिवशी पत्रिका लग्नाची हातात येते, हे पत्रिका हातात आल्यावर राणी सरकारांचा चेहरा पटकन पडतो, मुनिमजींचं लक्ष जातं, वडिलांच्याच भूमिकेत आहेत. मुनिमजी पटकन विचारतात, राणी सरकार रागवू नका, पण काही चुकीची जोडी झाली का, चुकीचं लग्न होत आहे का? नाही नाही म्हटले, आशीर्वाद आहेत माझे त्यांना, दोघे खूप चांगले आहेत एकमेकांना अनुभव, मी ओळखते दोघांनाही. मग चेहरा का पडला? राणी सरकार एवढंच म्हणतात, मुनिमजी तुम्हाला सांगून काय उपयोग आहे, महिलांचे दुःख महिलांनाच कळतात, तुम्ही पुरुष आहात तुम्हाला नाही कळणार. अहो पण सांगा तर खरं, वडिलांच्या भूमिकेत भूमिकेत काय, मी वडीलच मानते तुम्हाला, मग सांगून तर बघा. ते म्हणले, मुनिमजी एक सांगू तुम्हाला, आता लग्नाला तर जावं लागणार आहे, सगळ्यांना माहिती आहे की मी राणी आहे, तुम्हाला नाही कल्पना, महिलांचं लक्ष माझ्याकडे वेगळ्या भूमिकेतलं जातं, राणी सरकार आल्या, मग यांचे दागिने बघूया, आणि तुम्हाला तर माहिती मी लंकेची पार्वती झाले, माझ्याकडे काहीच नाही शिल्लक, आणि मग माझ्याकडे जर काही शिल्लक नाहीये तर मी जाऊ कशी, माझ्याकडे फक्त सोन्याची एक एक बांगडी आहे, कानामधल्या कुड्यात मंगळसूत्र आहे, संपला विषय, शालू आहे, ड्रायव्हरकडनं गाडीमधनं मी जाऊ शकते, बाकीचं काय. आणि हे सगळं म्हटल्यानंतर ते मुनिमजी एवढंच म्हणतात, राणी सरकार मी पाहिले तिजोरीमध्ये शिल्लक पैसे, 1000 रुपये खर्च करण्याची अनुमती द्या. ते म्हटलं हरकत नाही, 1000, पण राणी सरकार कोणा म्हणतात 1000 रुपये तुम्ही भाड्याने आणणार का दागिने?
फक्त अनुमती द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मुनींची जातात, मुनींची गेले अर्ध्या पाऊण तासांनी परत आले हातात बऱ्याच, आजच्या परिभाषेत सांगू शॉपिंग बॅग्स होत्या. ते सगळे मांडलं राणी सरकारने, ते खोके उघडल्याबरोबर सांगितलं अहो हे बेंटेक्सचे दागिने, खोटे दागिने. मुनींजी म्हटले विकणाऱ्या दुकानदाराला, खरेदी करणाऱ्या मला आणि तुम्हाला मी देतोय म्हणून तुम्हाला तिघांनाच माहिती आहे. अहो पण हे दागिने घालून कसं? माझं ऐका, हे दागिने घालायचे मी लग्न समारंभाला जायचं. अहो महिला ओळखतील, भगिनी वर्गाला लगेच कळेल म्हणले. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू मला ओळखणारे अनेक जण समोर आहेत. मला पितळीची आणखी कोणी उद्या दिली आणि सांगितलं महाराज खास तुम्हाला भेट सोन्याची अंगठी, मी भेडासारखं दाखवत सुटेन सोन्याची अंगठी सोन्याची अंगठी, कारण मला फरकच ओळखता येत नाही. आणि नाही ओळखता येते हेच खरंच चांगलं आहे. पण त्या म्हणल्या महिला वर्गाची नजर फार असेल, लगेच ओळखतील बेंटेक्स कुठे दागिने. त्यांनी सांगितलं हे औषध आहे फक्त, त्याला पथ्य आहे म्हणले पुढे. जसं काविळीच्या रोगाला तेलकट तुपकट खाऊ नये, मसालेदार खाऊ नये, हे जसं पथ्य सांभाळावं लागतं मग बाकीचे औषधं लागू होतात, तसं एक पथ्य सांभाळा. ते म्हणले कुठलं पथ्य? काही नाही म्हणजे मंडपात जायचं, सगळेजण तुमचे दागिने भरून त्या महिला म्हणतील वा वा काय छान दागिने, बोलायला येतील, प्रशंसा करतील. तुम्ही काही बोलायचं नाही, फक्त हात जोडायचे, हसायचं. मी थोडक्यात सांगू का, आपल्याला जर हे लक्षात नसेल तर 5-5 वर्षाने असं दिसतं बघा, बस एवढंच करायचं. म्हणजे मी कुठे दिसतं वगैरे काही मला माहित नाही, पण मी कधीतरी बघितलं आठवते म्हणून मला तेवढं लक्षात आलं फक्त की असं फक्त करायचं असतं. फक्त काही बोलायचं नाही म्हणजे उपयोग होईल पूर्ण विश्वास ठेवा म्हणजे. आणि राणी सरकार त्या ठेवणीतला शालू काढतात, ते सगळे अगदी मला काही सगळी नावं नाही माहिती पण बिंदीपासून जोडव्यापर्यंत सगळे दागिने घालतात आणि निघतात. ड्रायव्हरनी गाडी तिथे थांबवल्याबरोबर आतमध्ये ज्या मंडपात सगळ्या भगिनी वर्ग जो असतो त्यांना गाडीचा आवाज येतो. बरं एकच गाडी अँबॅसेडर गावात त्यावेळी. अरे राणी सरकार आल्या म्हणले. आणि राणी सरकार आल्या हे कळल्याबरोबर सगळ्या भगिनींचा विषय थांबला आणि सगळ्यांचं लक्ष त्या दरवाजाकडे गेलं. राणी सरकारांकडे बघा काय दागिने, बिंदी बघितली? अगं बिंदी सोड, काय ते वाकी दंडातली वाकी, ती मेखला बघ कमरपट्टा. अगं एक एक दागिने ते वाकी तर 5-5, 7-7 तोळ्यांचे एक एक आहे. असं करत करत त्या भगिनींची चर्चा राणी सरकार ऐकतात त्या स्टेजला जाईपर्यंत. आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं 1 कोटीचे दागिने घालून आज राणी सरकार आले. राणी सरकार फक्त एवढंच पथ्य पाळतात. राणी सरकार खूप छान दागिने, बोलायचं काही नाही, ठरलेलं पथ्य पाळलं. गेल्या आहेराचं पाकिट दिलं. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, इकडच्या आणि इकडच्या दोन्ही श्रोत्यांना माझी प्रार्थना आठवून बघा. लग्न मंडपात आपल्याला भरपूर काही चर्चा असते, आपल्याला भरपूर काही संवाद असतात. आम्हाला फक्त दोनच संवाद असतात, दोन डायलॉग्स स्टेजवर गेल्यानंतर मुलीचे वडील किंवा मुलाचे वडील ज्यांच्याकडनं निमंत्रण बरं झालं हा आलात, एक वाक्य. जेवल्याशिवाय जायचं नाही हा, दुसरं वाक्य. या दोन वाक्याखेरीज तिसरं वाक्य बोललं गेलं असं मला कोणी अनुभवाने सांगा. आलात खूप छान वाटलं, आनंद झाला, जेवल्याशिवाय जाऊ. आता हल्ली जरा थोडा बदल झालाय, सोडून द्या, मुंबईच्या लग्नांना जाऊन पहा. लोक आधीच पंगत बसलेले असे, कारण ऑफिसला जायचं सुरू करा, त्या मनात म्हणतात जेवणच आलो आहे आहेर द्यायला. आता आधीच जेवून येतात, त्याला काही इलाज नाही. आता काला येत असमय न महा. राणी सरकार ज्या घरी येतात बरोबर, मुनींजी मुनींजीना वाटतं राणी सरकारने काय घोळ केला का काय, ते येतात बरोबर. राणी सरकार काय थोडे मागे सरका म्हणलं आणि साष्टांग नमस्कार घातलं. कमाले, तुमच्याकडे काय शक्ती आहे का, जादू शक्ती आहे का, हे काय नेमकं केलं, काय मंत्र टाकला होता का? ते म्हणजे काय झालं काय? अहो 1000 दागिने किंमत मंडपात ठरली 1 कोटी रुपये, कसं घडलं? आता मुनींजींनी दिलेलं उत्तर ऐकलं की संसार श्रम या शब्दाचं किंवा संसारात किंवा आमचे श्री महाराज जे म्हणाले त्याचा संदर्भ आता दिलाय मी अरुणजी. मानू नका सार संसार असार, दृश्य हा जोजार मानू नका. नेमकं श्री महाराज काय म्हणाले आता कळेल. दृश्य हा जोजार आहे. मुनींजींनी उत्तर असं दिलं, राणी सरकार दागिने खोटेच आहेत पण कोणी परिधान केले होते? तुम्ही. तुम्ही खऱ्या राणी आहात. खऱ्या राणींनी खोटे दागिने जरी घातले तरी ते लोकांना खरे वाटतात. आणि उलट झालं असतं, 1 कोटीचे दागिने घालून माझी पत्नी जर उद्या गेली असती मंडपात
सगळ्यांना माहिती आहे मुनिमजींची पत्नी याची काय अवकात आहे, बेंटेक्सचे दागिने. खऱ्याने खोटं धारण केलं तर ते खोटंही खरं वाटतं, खोट्याने खरं धारण केलं तर ते मात्र खोटं वाटतं. ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा जर आचार्यांनी सिद्धांत पक्का करून दिला असेल, हे ब्रह्म सत्य आहे, त्यांनी हे सगळं जग परिधान केले त्याच्यावर, म्हणजे अध्यस्त आणि अधिष्ठान दोन शब्द ज्यांच्या लक्षात आले असतील वेदांतात ते त्यांच्या लक्षात येईल, त्यांनी धारण केलेलं तो खरा आहे ना. त्यामुळे हे दृश्य जरी असलं तरी ते खरं वाटतंय. म्हणून तर आमचे श्री महाराज जाग करून करून सांगतात की दृश्य हा जोजार मानू नका, मानू नका सार संसार असार, दृश्य हा जोजार मानू नका. अशा संसारात जे खोटं आहे तरी खरं वाटतंय त्याचा श्रम किती आहे. हा श्रम सद्गुरूंच्याच कृपेने फक्त दूर होतो हे आम्हाला जीव तोडून आम्हाला संत सांगतायत. आमचे तुकोबार वेगळं काय प्रमाण देतात, फलकट हा संसार येथे सार भगवंत, बस फक्त भगवंत सार आहे, बाकीचं सगळं खोट आहे, त्यामुळे त्याच्यात अडकू नका, हेही आम्हाला ते बजावून बजावून सांगतात. मग नेमकं ह्याचं जर चिंतन आपण सुरू ठेवलं पुढे तर लक्षात असं येतं की या संसाराच्या श्रमामध्येच माणूस झुंजत झुंजत राहतो. कधी बालपण संपत, कधी तारुण्य संपत, कळत नाही. आणि शरीर बोलायला लागल्यावर लक्षात येतं की अरे अध्यात्मात आपण काहीच नाही केलं, मग आता तरी करूया. आता काही जण तिथेही पश्चाताप, काही जण नव्हतं, इतकी वर्ष केलं नाही आता करून काय फायदा आहे. अनेक जण म्हणतात की चला आतापर्यंत नाही ना झालं. आम्ही तर अनेकांना सांगतो आग्रह धरून, चला गोंदवलेला अनुग्रह घ्या. काही जण म्हणतात अहो 60 वर्ष झाली पूर्ण, आजपर्यंत काही केलंच नाही, एकदा नाम नाही घेतलं, चला तरी सुद्धा आता. पण ते आता घेऊन काय फायदा आहे, म्हटले 60 वर्ष झाली पूर्ण वाया गेली. आम्ही लगेच जगद्गुरु तुकोबारायांचा संदर्भ देतो, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अहो तुकाराम महाराज म्हणतात मागे काय झालं सोडून द्या, पाहूच नका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे मी स्वतः जामीन आहे. आणि एक सांगू, भगवंताच्या दरबारामध्ये तुकाराम महाराज जर मला जामीनदार म्हणून उभे राहणार असतील भगवंताच्या समोर, काय याच्यापेक्षा मला आधार दुसरा पाहिजे. मग आता तर आता, पण मी सुरुवात करेन आणि मी लगेच पुढच्या माझ्या वाटचालीला सुरुवात करेन. आता दृश्य हा संसार, दृश्य हा जोजार मानू नका. आणि बहिणाबाई माऊलींच्या ओवीला अनुसरून सांगताय की या सद्गुरूंच्याच कृपेने हा संसाराचा श्रम जातो. मी एक उदाहरण नेहमी सांगतो, आमच्या श्री महाराजांच्या त्याच अभंगामध्ये एक चरण आलेलं आहे आणि माऊलींची ही जी ओवी आहे ना, मी त्याला थोडासा पुढचा संदर्भ देतो. याच 22व्या ओवीपासून सद्गुरु स्तवन सुरू आहे, 4-5 ओव्या पुढच्या सुरू आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. माऊलींनी काय ग्वाही दिली बघा, जैसे डोळ्या अंजन भेटे. अंजन म्हणजे काय हो, डोळ्यामध्ये, अहो बाकीचं सोडून द्या, नेत्रांजन नावाचं एक डोळ्यात काजळासारखं घालायला मिळतं. मी एकदा घातलं होतं उपासनी साहेब, मी जी काय जळजळ झाली होती ना, पुन्हा चिंता वाटायला लागली घालू का नको. हे साधं अंजन जर एवढं झणझणीत असेल, म्हणून तर गुरुकृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कचू जानत नाही आमचे संत नामदेव महाराजांनी, संत नाथ महाराजांनी उगाच नाही म्हटलेलं. आता लक्षात येईल, नाथांनी सुद्धा त्याला अंजन म्हटलंय, माऊलींनी त्याला अंजन म्हटलेलं आहे. हे अंजन कुठलं आहे, सद्गुरु कृपेचं अंजन आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. याचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे, सद्गुरु कृपा जेव्हा होते तेव्हा सद्गुरु आमच्या डोळ्यात अंजन घालतात. हे अंजन इतकं झणझणीत असतं की आम्हाला वास्तव असं भान येतं. मी या संदर्भात एक दृष्टांत समोर ठेवतो, म्हणजे सद्गुरु कृपा काय नेमकी होते हे लक्षात येईल. या अंजन घालणं म्हणजे नेमकं काय, फक्त दृष्टांत सांगण्यापूर्वी सहज मी थांबलो एवढ्यासाठी. या दृष्टांताचा फक्त जो भाव आहे तेवढाच लक्षात घ्यायचा, दृष्टांतातला एक भाग चुकीचा आहे तो सोडून द्यायचा, आपल्याला जो उगाच काहीतरी गैरसोयीचा भाग नाही घ्यायचा. एक श्रीमंत माणूस होता, प्रचंड पैसा, म्हणजे अगदी लक्ष्मी पाणी भरते असं म्हणतो ना आपण, तसं घरामध्ये एवढं पैसा. एकुलती एक कन्या असते,
लोक तिला कुरूप म्हणतात. मी जाणीवपूर्वक वाक्य वापरले, तिला लोक कुरूप म्हणायचे. आपण कोण ठरवणारो कोण कुरूप आहे आणि कोण कुरूप नाही. आणि दुसरं सांगू, आमच्या पाठातला चरण नेहमीच आहे, कारे बोललासी वरली या रंगा ऊस डोंगा परे रसलो हे डोंगा. आणि हे नाही समजलं तर मी आमच्या तरुण मुला मुलींना नेहमी सांगतो, फार सोपं उदाहरण आहे, डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. बाहेर न बघून काही नाही करायचंय, आत काय आहे ते महत्वाचं आहे. नारळ सुद्धा वर्ण किती श्रीफळ कडक दिसतो, फणस बाहेरून काटेरी दिसतो, आत गेल्यावर समजतं. आणि हा विषय निघाला म्हणून सांगतो, आम्हाला सर्वांना आमच्या गणरायांना दाखवला जाणारा नैवेद्य मोदकाचा माहिती आहे. त्या नावातच खूप काही अर्थ भरलाय. मोद क, क हा कारक आहे, मोदन करवती, मोद करून देतो, आनंद जो निर्माण करतो तो मोदक आहे. पण आमचे आचार्य पांडुरंग शास्त्री आठवले, म्हणजे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, दादा एवढं छान म्हणायचे, तो मोदक खाताना बाहेरून जर खायला प्रयत्न केला ना तर तो नको वाटतो. ती जी पाळी म्हणतो आपण त्याला. आज आई पण समोर बसली म्हणून मी अगदी न लपवता सांगतो, लहानपणचं मला अजून आठवतंय, तो मोदक पानात वाढला ना, मी काय करायचो, फोडायचो, आई ते तूप वाढणं की तो गरम गरम मोदक असा फोडला की त्याच्यात साजूक तूप. आपण गणेश चतुर्थी आठवा फक्त डोळ्यासमोर, फक्त जास्त वेळ नका आठवून, तर प्रवचनात विषय तिकडेच लक्ष देईल. पण ते फोडल्यानंतर आतलं ते जे सारण आहे तेवढंच मी खायचो, गुळाचं खोबऱ्याचं गोड लागायचं छान. दोन खाऊन झाले की मी आईला सांगायचो, आई पोट भरलं हे संपवणं. म्हणजे मी आईकडे काय सरकवायचो, त्यावेळी ती पाळी जी बाहेरची असायची कारण ती बेचवू लागते, नुसतंच आहे ना ते, हे गोड नाही आहे. मग आचार्य पांडुरंग शास्त्री आठवले, म्हणजे दादा म्हणायचे, तत्वज्ञान आणि वेदांत असाच आहे, तो बाहेरून असाच बेचव वाटतो, आज शिरलं की लक्षात येतं याच्या इतकी गोडी कशा. काय उदाहरण त्याचं दिलं असेल विचार करा. म्हणून मी सांगितलं की कुरूप आणि आहे की नाही कुणी ठरवायचं, कुणाला अधिकार कोणी दिला हा. पण तिला सगळे म्हणायचे ही कुरूप आहे. एवढा पैसा होता, एकुलती मुलगी होती, यांनी सगळ्यांना सांगून पाहिलं, अरे घर जावही करतो मी, व्यवसाय थाटून देतो, नाही नोकरी केलीस तरी चालेल, मी माझा सगळा पैसा तुझ्या नावावर करतो, माझ्या मुलीचा फक्त विवाह तुझ्याशी होऊ दे. सगळे म्हणायचे नाही साहेब, काही कळवतो कळवतो. आणि एक सांगून, लोक नाही कधीच म्हणत नाहीत, कळवतो म्हटलं की समजायचं नाहीये. कीर्तनाला किंवा प्रवचनाला येताना कोणाला हात म्हणून बघा, तुम्ही व्हा कोणी आलोच, ओळखायचा हा नाही येणार. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, आमचे दादा म्हणजे दत्तदास बुवा घाक फार छान म्हणायचे, ते म्हणायचे कीर्तनाला बाहेर पडता पडता जेव्हा पाहुणे समोर येतात, आणि आम्ही कारण सांगतो नाही पाहुणे आले ना, मग दादा म्हणायचे पाहुणे नाही आले, ते मागच्या जन्मीचे पाप आले की कीर्तनात येऊच देत नाहीत म्हणे तुम्हाला. कारण तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तारसे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले, पण कीर्तनाला आल्यावर पाप नष्ट होणार त्यांना कशी चालतील, म्हणून ते म्हणले यांना पाठवलं. आणि मग दादा हसायचे आणि म्हणायचे फक्त पाहुण्यांना तोंडावर हे सांगू नका, तर म्हणायचे या गतजन्मीची पाप आली आमची म्हणायची, आयुष्यात संबंध बिघडतील. दादा म्हणायचे त्यांना त्यापेक्षा गंमत करा, हात धरा आणि सांगा चहा प्या, चला कीर्तन आहे, चला प्रवचन आहे, एक तर ते आवड असेल तर येतील पुढच्या वर्षी, पण त्या तारखा नाही दिल्या, अरे वा या तारखा सप्ताह आहे का यांच्याकडे, आणि आवड नसेल तर म्हणतील या तारखा टाळायच्या, याच्यापुढे यांच्याकडे जायचं नाही, मग तुमच्यात तरी विघ्न येणार. सगळ्यांना सांगून पाहिलं, कोणी लग्न करायला तयार होईन. चिंता पडली, एक वर्ष गेलं, दोन वर्ष गेलं, तीन वर्ष प्रयत्न झाले. पूर्वी मुलीच्या बापाच्या चपला खरंच झेजायच्या, आणि पूर्वीची माणसं सांगायची की ज्याच्या चपला झिजल्यात ओळखायचा मुलीचा बाप आहे. आता असं होत नाही, मलाही मुलगी आहे, पण आता बऱ्याचशा 90% मुली स्वतःच येतात आणि सांगतात बाबा आशीर्वाद द्या, आमचं झालंय, दिला तर आशीर्वाद तर चांगलं आहे, नाही दिलं तरी आहे असं समजून आम्ही जाऊ आता पुढे. गंमत सोडून द्या, मी काही टीका नाही करत आहे, जे आहे काळानुसार बदललं आहे ते फक्त आपण लक्षात घेतले पाहिजे. आता माहिती म्हणून सांगतो, तीन वर्षानंतर यांनी थकला प्रयत्न करून आणि अचानक एक आशेचा किरण समोर आला. एक गृहस्थ समोर आले आणि म्हटले साहेब साहेब, गावात एक अत्यंत हुशार मनुष्य आलाय, युवक आहे, मुलीला तुमच्या अनुरूप असा वर आहे, फक्त एक अडचण आहे म्हटले. प्रामाणिक आहे, आम्ही 8 दिवस त्याचं पाहतोय, अतिशय चांगलं चरित्र आहे, एकच अडचण आहे, तो अंध आहे म्हटले. साहेब म्हटले मग अहो नाहीतरी तो अंध आहे, त्याला कुरूप मुलगी काय आणि सुंदर मुलगी काय, मुलगी तुमच्या स्वभावाने चांगली आहे, त्याचा स्वभाव चांगला आहे, स्वभाव महत्वाची का रूपा महत्वाची.
दोन चांगल्या रूपाची माणसं एकत्र आली तरी संसार चांगला होईल याची ग्वाही मला आता इथे संपल्यानंतर द्या. यापेक्षा स्वभाव चांगले असतील बघा कोणी रूप बघत नाही. त्यांनी विचार केला बरोबर आहे, सूचना चांगली आहे. त्या गृहस्थाला गाठलं आणि त्याला सांगितलं बाबा मी काही चुकीचं नाही सांगणार, तुला फसवणार नाही. माझ्या मुलीचा विवाह 3 वर्ष प्रयत्न करून होत नाहीये, तिच्या रूपाकडे बघून कोणी तिला वरत नाहीये. तुला नाहीतरी दिसत नाही, तू माझ्या मुलीशी लग्न करशील का, तुला मी तुझ्या अनुरूप सगळी व्यवस्था पुढची करून देईन. तो म्हणला माझी काहीच हरकत नाही. लग्न होतं, 1.5 वर्ष संसार छान होतो आणि गावात जसा हा युवक आलेला असतो तसा 1.5 वर्षाने एक हकीम येतात आतमध्ये गावात. हकीम म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या जडीबुटी वगैरे विकणारे जे असतात ते. आणि अचानकपणे कोणतरी कोणाला सांगतं साहेबांना साहेब गावात एक हकीम आलाय. बर म्हणे मग, नाही तो वैदू हकीम आहे, तो जडीबुटीचे उपाय देतो, त्याच्याकडे एक अंजन आहे आणि त्याचा दावा असा आहे की जन्मांध जरी असेल एखादी व्यक्ती मी तयार केलेलं अंजन त्याच्या डोळ्यात घातलं तर त्याला कायमची दृष्टी येते. 1000 रुपये म्हणतोय पण तो हा म्हटला अरे 1000 काय, 10,000 दिन खात्री आहे का त्याला? हो म्हणे खात्री आहे. मुलीला लगेच तो सांगतो करू उपाय कर म्हणले. जावई बापूंचा हातात हात घेतात घेऊन चलतात हकीमांकडे येतात. हकीम म्हणतात यांची दृष्टी आणायची का? आणतो ना म्हणले. साहेब माझी फी 1000 रुपये, 10,000 घे म्हणले. पण साहेब अजून एक अडचण आहे, ते अंजन घातलं की थोडी झणझणतं म्हणले. चालेल म्हणले. जावई बापून सांगितलं जावई बापू थोडं सहन करा दृष्टी मिळेल. जावई बापू म्हणतात हो चालेल. समोर हकीम त्यांना बसवतात मनाशी थोडी तयारी करा डोळे उघडा. अंजन घातलं जातं, जोरात ती कळ येते ओरडलं जातं. हातात हात ते हकीमच त्यांचे धरतात. थोडा वेळ सहन करा साहेब, थोडा वेळ सहन करा. सहन होतं हळूहळू. ते म्हणतात पाणी भरपूर निघतं आणि म्हणतात आता नाही आग होते. असेच डोळे मी सांगेपर्यंत बंद ठेवा. काही क्षण गेले आणि त्याने सांगितलं आता हळूहळू डोळे उघडा. त्यांनी हळूहळू डोळे उघडले आणि डोळे उघडून बघतात तर काय, समोर हकीम दिसला. आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी बघितलं होतं. काय आनंद असेल ना तुम्हाला आणि मला नाही कळायचा. ज्यांना दिसत नाही त्यांना तो आनंद होता. त्यांनी फक्त एवढंच डोळे उघडल्यावर पाहिलं आपण. त्यांनी सांगितलं मीच तो वैद्य, मीच तो वैदू हकीम ज्याने अंजन घातलं. क्षमा करा हा आपल्याला त्रास झाला असेल तर. अहो क्षमा काय, मला दिसतंय म्हणे आज प्रत्यक्ष. तुम्ही त्याने चरणाला झाकलं, नमस्कार म्हणले तुम्हाला. हे कोण? अहो हे तुमचे सासरे, यांनीच ती तुमची फी दिली. त्यांच्या पायाला हात लावला. इकडे लक्ष गेलं असं या कोण, ही तुमची पत्नी म्हणले. त्याने एकदा असं पाहिलं फक्त, असं केलं उठला आणि जो निघून गेला हिमालयामध्ये तो परत आलाच नाही अजून. मग अशी सांगितलं हा भाग नका लक्षात घेऊ, एवढा सोडून द्या. पण हे केव्हा घडलं? आत्तापर्यंत 1.5 वर्ष संसार चांगला वाटला कारण अंजनच नव्हतं डोळ्यात. ज्या संसाराला मी खरं मानतोय सद्गुरूंनी अंजन घातल्यावर लक्षात येतं वास्तविकता काय, वास्तव त्यातलं काय. जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीचा फाटा फुटे, मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. हा महानिधी प्रगटला आणि मग प्रत्यक्ष लक्षात येतं हा घटनाक्रमच वेगळा. त्यामुळे सद्गुरू काय करतात, डोळ्यात अंजन झणझणीत घालतात आणि मग आमची सगळी दृष्टी बदलते. सद्गुरु आणखीन काय करतात बहिणाबाईंनी खूप सविस्तर वर्णन या सगळं होणार नाही. जन्म मरणाची कथा कई निवारे सद्गुरु निर्धारे न भेटत. निर्धारपूर्वक जर सद्गुरु नाही घेतला, जोडला गेला नाही, आपण त्यांच्याशी जर जोडले गेलो नाही, जन्म मरणाची कथा सुद्धा निवारली नाही. निर्धारे न जोडता म्हटले नाही त्या बहिणाबाईंनी. मला थोडं याच्यावर बोलायचंय. ज्यांनी गजानन विजय ग्रंथाचं पारायण केले त्यांना लगेच लक्षात येईल. एक कथा आलेली आपल्याला सर्वांना माहिती, विठोबा घाटवड, नाव सांगितल्यावरच लक्षात येईल. संत कवी दासगणू महाराजांनी छान वर्णन केले, कल्पवृक्षाचे तळवटी बसून इच्छिली करवंटी. कल्पवृक्षाच्या खाली बसलोय आणि मागितलं काय, करवंटी मागितली. तसा प्रकार झाला. विठोबा घाटवड गेला गजानन महाराजांच्या चरणाशी पण स्वतःचं स्तोम एवढं विचित्र तिथे माजवलं की शेवटी त्याला ठोक देऊन बाहेर पाठवावं लागलं. कारण
ज्याला आपण काय म्हणू, महाराजांनाच त्यांनी बदनाम करायला घेतलं आणि महाराजांच्या नावावर काही चाळे करायला सुरुवात केली. असं होऊ नये, पण असा जर निर्धार जोडला गेला तर जन्म मरणाची कथा काही निवार आहे. आता याचं थोडं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, कारण मूळ ओवी आपली चालले की मजर उदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार पुरु, त्याला जोडून आपण अभंग प्रमाणाचा घेतला की जन्म मरणाची कथा काही निवारे सद्गुरु निर्धारे न जोडता. किती वेगळ्या स्वरूपात याचं स्पष्टीकरण देता येतं. जगद्गुरु विश्ववंद संत श्री तुकाराम महाराजांनी याचं प्रमाण दिलंय. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुली, मग वायावेण दुःख वाहू नये, रुसोनिया काय देवावरी. आता लक्षात येईल सगळा संदर्भ. काल आपण संचित शब्दावर बरंच काही बोललोय. आपल्या संचिताचं फळ म्हणून जन्माला आपण आलोय. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, हे पातकाचं मूळ आहे. बहिणाबाईंच्या याच अभंगात अलीकडचा चरण घेतला की त्रिविध तापासी कोण तरी शांत सद्गुरु एकांत न जोडता, त्यांनी म्हटलंय हा त्रिविध ताप सुद्धा आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक, आज मला त्याच्यावरही बोलायचं नाहीये. तीन ताप, आणि ज्यांनी दासबोधाचं अध्ययन केलंय त्यांना लक्षात येईल त्या तीन तापावर समर्थांनी प्रचंड सखोल असं विश्लेषण सगळंच मांडलंय. तेवढं जरी वाचलं तरी त्रिविध ताप हा लक्षात येईल. पण यांचं शांत करण्याचं कार्य फक्त सद्गुरु करताय, आणि मग सद्गुरूंनी नेमकं हे सगळं केलं. पण हे त्रिविध ताप इतके तापदायक आम्हाला ठरतात की मुळात जन्माला येणं हेच आपल्या पातकाचं मूळ आहे. पातकाबद्दलही खूप काही बोलता येईल, कितीतरी प्रकारची पातक आहेत. त्यातले तीन प्रमुख लक्षात घेते, ते कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे आणि मानसिक पाप आहे. ही सगळी पाप आमच्याकडनं सतत घडत आहे. बरं, कायिक पाप आहे ना, त्याला एक परिमार्जन दिले बरं का, तीर्थक्षेत्रातलं स्नान आहे. पण असत्य भाषण करून जे पाप घडलंय, जे वाचिक पाप, मी आपल्याला नामदेव महाराजांचं संत शिरोमणी नामदेव महाराजांचं प्रमाण सांगू, असत्याचे मळ बैसले जे वाचे ते न जाती साच तीर्थोदके. नामदेव महाराज म्हणतात असत्य बोलून जे पाप बसले ना जिभेवर, कितीही गंगेमध्ये स्नान करा, कितीही यमुना नदीत जाऊन स्नान करा, ते पाप नाही जाणार. मग त्याला करायचंय काय, हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते, त्याला एकच फक्त की हरिनाम घ्या बस. म्हणून तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करे. ही जन्म मरणाची कथा कोण निवारण देत आहे, तर सद्गुरु निवारण निवारून देत आहेत. म्हणून तर मजर उदयी सद्गुरु त्यांना तिथे स्थान दिलंय. आता थोडं मला त्याच्या संदर्भात बोलायचं की हा जो मगाशी दुसरा प्रमाणाभंग आपण जगद्गुरु तुकोबारायांचा पाहिला, त्याच्यातही त्याने नेमकं शेवटी उपाय पण दिलाय. तुका म्हणे त्याचे नाव आठवावे, तेणे विसरावे जन्म दुःख. हे सांगायला तुकोबाराय लागत ना आम्हाला. आता काही जण म्हणतात की काय सद्गुरु सद्गुरु सगळं चाललंय, आम्हाला काय नाम ते देतात ते माहीत नाही का. प्रश्न अगदी बरोबर आहे. आमचे श्री महाराज एक सतत सांगत जो असतात की श्रीराम जय राम जय जय राम. आता हा जोड अक्षर नसलेला मंत्र आहे, हा मला माहीत नव्हता काय. पण जर मी परस्पर तो मंत्र म्हटला तर ते नाम वाया जात नाही बरं का. नाम उपयोगीच आहे, कसंही घेतलं तरी ते उपयोगी आहे. पण त्यातला एक साधा भाग लक्षात येतो की जेव्हा सद्गुरूंची कृपा नसते आणि सद्गुरूंकडनं अनुग्रह मिळालेला नसतो त्यावेळी गडबड काय होते. मला वाटायला लागतं मी नाम घेतोय, माझ्याकडे कोणी आलं की सांगतो तीन माळा केल्या ना आत्ताच. आणि अनुग्रह घेतल्यानंतर जेव्हा जप सुरू होतो तेव्हा पटकन आपण सद्गुरूंना सांगतो सद्गुरू काय कृपा आहे तुमची, छान नाम माझ्याकडनं करून घेत आहे तुम्ही, सगळं श्रेय गुरुकृपेकडे जातं. मी पुढचं वाक्य सांगू, जेव्हा आमचे मकरंदबुवा नेहमी एक वाक्य वापरतात, जेव्हा मी केलेली साधना तिसऱ्या कोणीतरी ऐकावी, माझ्या सद्गुरूंना माहिती आहे मला माहिती आहे पण तिसऱ्या कोणीतरी ऐकावी असं वाटतं त्यावेळी त्यात दंभ डोकावला म्हणून समजायचं. मला आवश्यकताच काय आहे दुसऱ्या कोणाला मी काय करतो सांगायची. तीन माळा केल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाही, अजून त्याचा उपयोगच नाही सुरू झाला त्या औषधाचा, असा त्याचा खरा अर्थ आहे. आपला विषय चाललाय जन्म मरणाची कथा काही निवारे. पुढच्या चरणात मजरुदयी सद्गुरूंचं वर्णन करताना बहिणाबाई म्हणताय वासना निशेष निवारेल तेव्हा भेटेल तुकोबा सद्गुरु तो. या सद्गुरूंच्या संदर्भामध्ये हे सगळं सांगितल्यावर मला मुद्दामून एक दोन गोष्टींचा उल्लेख, माझी वेळ अगदी कमी राहिली, आता मला थोडासा काही भाग हातात उरलाय. मजरुदयी सद्गुरूंनी सुरुवात केली स्तवनाला,
आणि जसं मगाशी आपण एक चरण पाहिला, जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीचं फाटाफुटे, मग वास पाहिजे ते तो प्रगटे महानिधी. त्याच्या पुढच्या ओळीत ते म्हटले, का चिंतामणी झालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मी एक सांगू आपल्याला, पुढे जाण्यापूर्वी हात जोडून सद्गुरु कृपा का लागते. अभंगाचा त्या ज्ञानेश्वरीतल्या ओळीचा एक साधा चरण वाचला ना की एक अर्थ डोळ्यासमोर येतो, पण जेव्हा ज्ञानेश्वरीकडे सद्गुरु कृपा झाल्यानंतर आपण पाहायला सुरुवात करतो त्यावेळी त्याचे अनेक अनेक अर्थांचे पदर डोळ्यासमोर यायला लागतात, उलगडायला लागतात. का चिंतामणी झालया हाती, चिंतामणी नावाचा एक मणी, असं म्हणतात की तो हातामध्ये आला की तुम्ही जी जी इच्छा करता ती इच्छा पूर्ण होते. आता हे मी सांगते, हे वाचून सांगते, माझ्याकडे चिंतामणी असतं तर मला नाही वाटत मी प्रवचन करत बसलो असतो, मी कुठे सापडलो असतो माहीतच नाही. त्यामुळे त्या दृष्टीने सद्गुरूंची कृपा आहे की मला चिंतामणी हातात दिलाच नाही. पण एक सांगू, मला फार मोठा चिंतामणी लाभला आहे श्री महाराजांना हात जोडून मी सांगतो, तो श्री महाराजांच्या स्वरूपाचा सद्गुरूरूपी चिंतामणी सापडलाय. त्याचा उपयोग काय झालाय सांगू आपल्याला. अनेक जण विचारतात की सद्गुरूंची कृपा जर झाली प्रश्नांची उत्तर मिळतात का, प्रश्नांची उत्तर मिळतात का हा भाग सोडून द्या, प्रश्नच शिल्लक राहत नाही. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर प्रश्नच सगळे संपत असले तर आता लक्षात येईल की चिंतामणी घेतल्यानंतर इच्छा तरी व्यक्त करावी लागते. इथे इच्छाच व्यक्त करायची नाही, आपलं सगळं जीवन समर्पित करायचं आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित व्हायचं. मला खरं तर राहवत नाही म्हणून मुद्दा उल्लेख करतो, सद्गुरूंना किती माऊली शरण गेले, जसं 13व्या अध्यायाचा मगाशी उल्लेख झाला आपला, आमच्या श्री महाराजांचे सर्वात ज्याला म्हणजे खरं सांगू आदर्श कसं शिष्य असावं याचं उत्तम आदर्श, तसं समर्थांच्या बाबतीत कल्याण स्वामी होते, तसे आमच्या श्री महाराजांच्या बाबतीत ब्रह्मानंद महाराज. आयुष्यात कधी ब्रह्मानंद महाराज समोर असताना बसलेले नाहीये. महाराज बैलगाडीतनं चालले होते, म्हणजे रथातनं चालले होते, बैलगाडी पण नाही रथातनं चालले होते, अंग्यातनं उन्हाची वेळ होती आणि ब्रह्मानंद महाराज मागणं धावतायत. महाराजांच्या लक्षात आलं की पायात चप्पल नाहीये, पाय वाजतायत त्यांचे, आणि गाडीत बसण्याची विनंती केली. त्यांनी असा हात मान अशी असायची, कधी महाराजांकडे असं बघून नाही बघितलं. मी पुन्हा पुन्हा सांगू आपल्याला, ही शिष्यत्वाची लक्षणं पाहिली ना की लक्षात येतं. मी एक पुढचं वाक्य सांगू धुर्वे सर, या आजच्या आपल्या हिंदुस्थानच्या भूमीत सद्गुरूंची कमतरता कधीच पडणार नाही. सचशिष्यांची कमतरता होऊ शकते, शिष्य अनेक आहेत पण सचशिष्य हाताच्या बोटावर मोजणे येते. आज आपण मजरूदही सद्गुरूचं चिंतन जेव्हा पूर्ण करणार आहोत, मंडपातनं बाहेर जाताना जरी एवढी भावना माझ्या मनात पक्की झाली ना की मी माझ्या सद्गुरूंचा सचशिष्य होणार, एवढं जरी माझ्या मनात निर्धार झाला, बस ज्ञानेश्वरी पारायणाचा खरा उपयोग आपल्याला झाला असं आपल्याला म्हणता येईल. महाराजांनी बसायला सांगितलं, बसले नाही, आपल्या चरणपादुका महाराजांनी दिल्या कशासाठी, पाय भाजून आहेत म्हणून. यांनी त्या मस्तकाला अशा टेकवल्या, डोक्यावर ठेवल्याने मागणं धावत सुटले की सद्गुरूंच्या चरण पादुका मी माझ्या पायात घालीन, त्या मस्तकावर धारण करून मी धावेन. आता लक्षात येईल, मजरुदयी सद्गुरू म्हटल्यानंतर काय उत्कट भावना असली पाहिजे. ब्रह्मानंद महाराजांची जेव्हा प्रत्यक्ष या सद्गुरूंची भेट जेव्हा झाली, श्री महाराजांची भेट झाली, शोध चालू होता सतत की मला सद्गुरू माझे भेटलेच पाहिजे. आणि दृष्टांत झाला, दत्तगुरूंनी तो दृष्टांत खरं तर दिला आणि महाराजांचा पत्ता सांगितला. महाराजांना भेटायलाही गेले, महाराजांच्याकडे ज्यांनी ज्यांनी गोंधळलेला पाहिले त्यांना माहिती आहे महाराज म्हणजे आमच्यासाठी वेगळा अवतार घेऊन खास आले. ब्रह्मचर्य व्रत पाळून समर्थांच्या अवतारात जे होते तेच या अवतारामध्ये महाराज म्हणून आले. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, महारुद्र जे मारुती रामदास कली माजिते जाहले रामदास आणि जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आमच्यासाठी हे आले का, तर प्रापंचिकांचा सुद्धा उद्धार प्रपंचात राहून होऊ शकतो हे दाखवण्यासाठी म्हणून, मार्ग दाखवण्यासाठी ते आले. कुठे स्वतः प्रपंचात अडकले नाहीत पण आमच्यासारख्या प्रापंचिकांना मार्ग दाखवून ते गेले. आणि त्यांनी पाहिलं, महाराज गप्पा मारत होते, लहान मुलं होते, महिला बसलेल्या होत्या, हे कसे काय माझे गुरु असतील. परत गेले, पुन्हा दृष्टांत झाला, अरे वेड्या हेच तुझे सद्गुरु आहेत, जा जाऊन पाया पड.
आणि आता मात्र निर्धारपूर्वक आले, चरणांवर मस्तक टेकवले आणि मस्तक उचले ना तो श्री महाराजांनी विचारलं, अरे उठ, बरं कोण ब्रह्मानंद महाराज, मला त्यांचं चरित्र नाही सांगायला वेळ, मी एवढंच सांगतो की आजच्या काळातले PhD, एवढंच एका वाक्यात सांगतो, आजच्या काळातले PhD कुठलं ज्ञान नव्हतं विचारा फक्त, आणि मस्तक टेकवलं होतं चरणावर, आपण ओवी चालले मजर उदयी सद्गुरु, एकदा सद्गुरूंना इथे हृदयात बसवलं होतं, मस्तक उचले ना, महाराज म्हणले अरे उठ 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 ब्रह्मानंद उठ, अरे मस्तकात जे काही आहे तेवढं काढून घेतलं म्हणा मग उठतो म्हणते, सगळं समर्पित केलं आणि त्याच्यानंतर ब्रह्मानंद महाराजांचे अभंग आजही उपलब्ध आहेत, काढून पहा, साहित्य शास्त्रातली ज्यांची PhD एकेकाळची, त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य जडजीवांना समजेल असे अभंग मांडले, आणि आता माहिती म्हणून सांगतो, जै म्हणजे आपण जसे जैसे डोळे अंजन भेटेपासून पुढे पुढे सगळं आलोय, का झालं या किंवा का चिंतामणी झालं या हाती, हा चिंतामणी ब्रह्मानंद महाराजांना सापडला, तसाच तो डॉक्टर कुर्तकोटी म्हणून महाराजांचे आणखीन एक शिष्य होते त्यांना तो सापडला, डॉक्टर कुर्तकोटींचाही असाच अधिकार, प्रचंड विद्वत्ता, नंतर शंकराचार्य पदापर्यंत पोहोचले, महाराजांशी चर्चा झाली आणि हे बाहेर आले, डॉक्टर कुर्तकोटींना गाठलं यांनी ब्रह्मानंद महाराजांनी, आणि एवढंच विचारलं डॉक्टर झाली चर्चा, हो झाली ना, आनंद मिळाला असेल ना, आता सद्गुरूंशी संवाद झाल्यावर काय आनंद बाकी आहे, डॉक्टरांचे असं कृतार्थतेची भावना होती, झाली ना म्हणे चर्चा, खूप छान झाली, महाराजांनी मौलिक मार्गदर्शन केलेलं उमगलं असेलच, उमगलं ना म्हटले, काय महाराज काय म्हणाले, ते म्हटले काही नाही महाराज, म्हणले रामांचं दर्शन हवंय ना, होईल घडेल, एकच काम कर बाकी काही करू नका, जप तर चालूच ठेवायचा, श्रीराम जयराम जय जयराम, फक्त एक कर म्हणले, रामांची मानस पूजा करत जा, रामांची मानस पूजा कर, आणि एक सांगू आपल्याला खरंच मानस पूजेचं अनन्य साधारण महत्व आहे, पुढचा हा दृष्टांत सांगण्यापूर्वी अरुणजींना माहिती, मी आवर्जूनही सांगतो, श्री महाराज स्वतः असताना एक शास्त्री बुवा स्वतः महाराजांची मानस पूजा करायचे, रामनवमीचा उत्सव होता आणि त्या गडबडीमध्ये अनुष्ठान सुरू होतं, व्यवस्थाची धावपळ सगळी सुरू होती, आणि आमच्या या शास्त्री बुवांची आज मानस पूजा राहिली, आणि पटकन त्या तिकडनं काही साहित्य घेऊन चालले होते पूजेचं, महाराज ब्रह्मानंद बुवांकडे बोलून एवढंच म्हटले, बुवा उत्सवाच्या गडबडीत असताना काही जण मानस पूजा विसरतात बघ का, म्हणले होते गडबड कधी कधी, झटकन एकदम झटका बसला, अरे महाराजांना कळलं आजची मानस पूजा राहिली, परत गेले साहित्य ठेवलं, मानस पूजा केली आणि आले, आणि डोळ्यात पाणी होतं, आणि एवढंच म्हणले महाराज क्षमा असावी, मुद्दामून नव्हती टाळली, गडबडीत हसले महाराज, अरे काही वाईट नको वाटून घेऊ, काय माहितीये का तू मला सवय लावलेस आता मानस पूजेची, मी पुढे जाण्यापर्यंत सांगू, आपल्या देवाची आपल्या पूजेची देवाला सवय लागली पाहिजे, आपल्या पूजेची सद्गुरूंना सवय लागली पाहिजे, हा बसला कसा नाही अजून पूजेला, आणि त्यांनी महाराजांनी एवढंच सांगितलं, अरे रोज तुझी मानस पूजा पोहोचते, आज आली नाही म्हणून मी अस्वस्थ होतो, आज रामनवमी म्हणून गुलाबाचं फुल व्हायलंच ना रे मानस पूजे, शास्त्री बुवा असं डोळे मोठे करून बघतात, हो हो महाराज मिळालं रे असं म्हणून त्यांनी मांडी उचलली आणि उजव्या मांडी खाल्लं असं ते फुल काढून दाखवलं, हे बघ मिळालं म्हणले फुल आहे, मानस पूजा सुद्धा सद्गुरूंपर्यंत पोहोचते ही वस्तुस्थिती आहे, या कलियुगातलं आजचं उदाहरण आहे, डॉक्टर कुर्तकोटींना जो उपदेश केला होता त्यानुसार त्यांनी विचारलं, मग महाराजांनी काय सांगितलं रामांच्या भेटीचा उपाय, काय नाही म्हणले रामांची मानस पूजा कर, ब्रह्मानंद महाराज हसले आणि एवढंच म्हणले, अरे रामांची मानस पूजा कर हे सांगणं महाराजांचं आवडीचं काम आहे, कारण राम हा महाराजांच्या आवडीचा विषय, कणाकणात महाराजांच्या राम आहे, पण तुला अजून एक उपाय सांगू का म्हणे, सांग ना म्हणले, रामांची मानस पूजा करच तू महाराज म्हणलेत तसं, पण त्याच्या आधी एक काम कर, आपल्या सद्गुरूंची म्हणजे महाराजांचीच मानस पूजा आधी कर, का अरे आपल्या सद्गुरूंना म्हणजे महाराजांना सोडून रामराया बाहेर राहू कसं शकेल, म्हणले आपल्या सद्गुरूंची पूजा कर, बस त्यांच्यातच रामराया, तू त्यांची पूजा केलीस की ती आपोआप रामांना पोचेल, यांच्या हृदय सिंहासनावर प्रभू रामचंद्र आहेत, असे सद्गुरु जर माझ्या हृदयात आले
मजरुदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार करू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरे हा भाग आम्हाला सहज समजेल. आणि म्हणून एक कळावं लागतं की याच ओवीची पुढची ओवी, आज मला आता 5-1 मिनिटांनी आपलं चिंतन थांबवायचंय, हे सगळं सद्गुरु स्तवन करत असताना माऊलींनी पुढची ओवी वापरली म्हणून जाणतो जाणते गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मला कुठल्याही भगवंताची वेगळी अनुष्ठान करायची गरज नाही. मी जर माझ्या सद्गुरूंना शरण गेलो आणि सद्गुरूंचं जर मी पूजन केलं, तिथे मी जसं मुळाशी पाणी घातल्यानंतर सगळ्या फांद्यांना पाणी पोचतं, माझ्या सद्गुरूंच्या चरणाशी मी जर स्थिर झालो आणि त्यांचं जर मी पूजन केलं, तर याच्यापेक्षा मला काय करायचंय, आपोआप सगळ्या शाखा पल्लवतील. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सद्गुरूंचं स्तवन करताना माऊली एवढ्या उत्कटतेने हे सगळं का बोलले हे आता लक्षात येईल. सांगड फक्त आपण घालत घालत जाऊया आणि मग सांगता करूया. माऊलींनी या 22व्या ओवीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये म्हटलंय की मजर उदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार पूर्ण, यांनी माझा संसाराचा पूर्ण भवसागर माझा उल्लंघून मला नेलाय. आणि मग यांना मी शरण गेल्यानंतर विशेष अत्यादर मला त्यांच्याबद्दल अति आदर असणं नवल नाही. आणि तिथपासून मग सद्गुरूंची कृपा सगळे सांगत सांगत पुढच्या ओव्या गेल्यात. किंबहुना एका क्षणाला निवृत्तीदादाने त्यांना थांबवलंय पुढे की अरे तू तर विवेचन करतोयस, किती वेळ माझ्याबद्दल बोलशील. मला रावत नाही म्हणून फक्त एक मुद्दा सांगतो आणि मग सांगता करतो. मग अशी आपण जो चिंतनाचा विषय घेतला, का चिंतामणी झाली आहाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. ते म्हणतात की चिंतामणी माझा सद्गुरु कृपेचा हातात आला की घडतं काय, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. पण मला राहत नाही म्हणून सांगतो. या ओवीचा वरवरचा अर्थ नाही काढून चालत, तर थोडं खोलात जावं लागतं. गुरु कोण आहेत, निवृत्तीनाथ आहेत. निवृत्ती या शब्दाचा अर्थ लक्षात आला की या ओवीचा अर्थ खरा कळतो. सद्गुरूंची कृपा झाल्यावर घडलं काय, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती. काम याचा अर्थ इच्छा वासना. सद्गुरु तुमची कृपा झाली आणि माझ्या सगळ्या इच्छा माझ्या सगळ्या वासनाच संपल्या, अजून काय पाहिजे सद्गुरु कृपेचं महत्व. त्यामुळे तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे याचा शब्दशः तेवढा अर्थ नाही घ्यायचा की गुरुदेव तुम्ही माझ्यासमोर बसलाय, तुमच्या कृपेने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. नवे, सगळ्या इच्छांची आता निवृत्तीच झाली. आता लक्षात येईल त्याचा अर्थ किती मोठा वेगळा आहे. मी तर खरं सांगू आपल्याला, शेवटचा श्वास संपेपर्यंत ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मला कळल्या असं मी म्हणूच शकत नाही. दररोज वाचताना त्याचा अर्थ वेगवेगळा कळत जातो. अरे याचा अर्थ असाय बरं का, याचा अर्थ असाय बरं का. मी तर गमतीत नेहमी सांगत असतो की तुकोबांचा एखादा अभंग सप्तामध्ये आपण खरं नियम पाळतो की पहिल्या दिवशी नामपर प्रकरण, मग संतपर भक्तीपर उपदेशपर मागणीपर आणि मग काला. एकच जर नियम तोडून समजा एखाद्या सप्ताहाच्या संयोजकाने ठरवले एक अभंग द्यायचा आणि प्रत्येक कीर्तन करायला सांगितलं सांगायचं याच अभंगावरचं निरूपण करा, खात्री देऊन सांगतो 7 च्या 7 दिवस वेगळं चिंतन ऐकायला मिळेल. आणि तरी 8व्या दिवशी कोणी म्हणायचं नाही की तुकोबांना हेच म्हणायचं होतं. जन्म गेला तरी कळत नाही संतांना नेमकं काय सांगायचं होतं. आपण आपल्या बुद्धीने अर्थ लावायचा प्रयत्न करत जायचं. जेव्हा त्यांची कृपा होते तेव्हा हे सगळं शक्य होतं. मजरुदयी सद्गुरूचा अर्थ सांगताना मी एक शेवटचं दृष्टांत सांगतो आणि आज थांबतो. आज तेमके इथे नाही आहेत, ते पांडुरंग गरवारे ज्यांना आपण सगळेच ओळखतो. पांडुरंग गरवारेंच्याकडे एक छान पुस्तक आहे, त्यात दृष्टांत आलाय. तो दृष्टांत सांगतो, त्याचा मी तयार केलेला दृष्टांत नाही, त्या पुस्तकात छापलेला दृष्टांत. एका लहानशा गावामध्ये कायम असाच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्हायचा आणि एक व्यक्ती सतत त्या पारायण सोहळ्याला जाऊन बसायची, ऐकायची ज्ञानेश्वरी पण वाचता येत नव्हतं, कारण लिहिणं वाचणं शक्य नव्हतं, निरक्षर होती व्यक्ती. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर एक दिवशी एका कीर्तनकाराला त्यांनी गाठलं आणि डोळ्यात पाणी आलं नमस्कार केल्यावर. त्यांनी विचारलं बाबा का पाणी आलं, ते सत्तरीकडे आलोय म्हणले, लिहिणं वाचणं काही जमलं नाही ते म्हणे, फार मोठ्या आनंदाला मुकलो म्हणले मी.
ते म्हणजे कसल्या आनंदाला? ते म्हणे मी येतोय सतत दरवेळी, पारायण ऐकायला बसतो, वाचता येत नाही म्हणले मला. मला ज्ञानेश्वरी वाचताले सुद्धा किती आनंद झाला असतो. काय त्या कीर्तनकाराला वाटलं मला माहित नाही, कदाचित माऊली त्यांना बुद्धी माऊलीने दिली असेल. त्याने सांगितलं तुला ज्ञानेश्वर वाचायचे, अहो कसं शक्य? मी सांगतो म्हणले, उद्या सकाळी स्नान केल्यावर देवासमोर बसा, हात जोडा आणि माऊलींचं स्मरण करा, आणि एवढं ज्ञानेश्वर माऊलींना सांगा, माऊली मला वाचता येत नाही पण मला ज्ञानेश्वर वाचायचे. पुढे काय सांगतो तेवढं करा म्हणे. बोट जिथे पहिला आत तेवढं तर तुम्हाला समजेल की इथून सुरुवात हो समजेल म्हणे. बोट ठेवायचं, ओळी असं स्पर्श करत द्यायचं ज्ञानेश्वरीला, आणि एवढंच म्हणा, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. ते म्हणलं हे म्हणून काय म्हणा, तर म्हणे बघा. आणि पुस्तकात त्या गावासकट दिलेलं आहे दृष्टांत असा आहे की हे गृहस्थ निष्ठेने बसतात. मी एक सांगू तुम्हाला, आमचे श्री महाराज फार छान वाक्य वापरायचे, ते म्हणायचे माणसाचं अडतं कुठे, श्रद्धा दारिद्र्यामुळे अडतं. फार शिकलेले महाराजांचं एक छान वाक्य आमच्या श्री महाराजांचं, ते म्हणे मला अडाणी भक्त आवडतात. शिकलेल्या भक्ताला सांगितलं नाव घे की तो 10 प्रश्न विचारतो, स्नान करून घेऊ का स्नानापूर्वी घेऊ, आसन असं घालू का दुसऱ्या पद्धती, पद्मासन आवश्यक आहे का, खाली मुर्गाजन आवश्यक आहे, व्याघ्राजन आवश्यक आहे, दर्भासन. महाराज म्हणले तुला नाम घे सही करू, नाम घे नाही. अडाणी माणसाला सांगा नाम घेतो, लगेच नाम घ्यायला सुरुवात करतो. महाराज म्हणतात ते श्रद्धा, बाबा बेलसरेंचा शब्द आहे प्रत्यक्षात, श्रद्धा दारिद्र्य म्हणले. किती शंका आम्ही काढत बसणार, याने काही प्रश्न नाही. हा निष्ठेने म्हटला माऊलीनं, माऊली मला ज्ञानेश्वर वाचायचे, आणि पुस्तकात वर्णन असेल तरी बोट फिरवत गेला, ज्ञानेश्वर 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 18 अध्याय संपेपर्यंत असं वाचत गेला, ज्ञानेश्वर 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 उठला नाही तोपर्यंत. आणि जेव्हा सगळं झालं आणि त्याने नमस्कार केला, त्याला एवढंच कळत होतं मी फक्त ज्ञानेश्वर शब्द म्हटलाय. वर्णन असे दृष्टांतात मागे गर्दी जमा झाली होती गावातली, त्याचं सहज लक्ष गेलं, एकदम भानावर आला का, तोपर्यंत तेच चालू होतं ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. एकदम लक्ष गेलं, अरे मागे भरपूर जण आहेत, दचकून पाहिलं, अरे तुम्ही कधी आलात सगळे? सगळे जण म्हणले बाबा कमाल केलीत तुम्ही आज. ते म्हणले कसली कमाल केली? मग त्या सुनबाई पुढायला, बाबा तुम्हाला कळतंय का म्हणे काही, कधी शिकलात, लपवून कसं ठेवलं? ते म्हणले काय लपवून ठेवलं, अहो ज्ञानेश्वरी वाचली म्हणे पूर्ण, आम्ही सगळं ऐकत होतो. मी ऐकलं म्हणून मी शेजारच्या काका नागपरलं, बाबा ज्ञानेश्वरी वाचताय. सुनबाई सांगतायत सगळ्यांना, बाबा ज्ञानेश्वरी वाचताय. सगळ्यांना एकमेकांना बोलून आणलं गेलं, 18 अध्याय संपेपर्यंत गाव जमा झालं होतं, या बाबांना ज्ञानेश्वरी कशी वाचता आली? केलं काय, माऊलींवर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, आणि प्रत्येक शब्द असं लावत लावत गेले, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. आणि मुखातून जर ज्ञानेश्वरी बाहेर पडत असेल, आता जनाबाईंची ओळ आठवते, ज्ञान होय मोढा अतिमूर्ख त्या दगडा. अजून काय पाहिजे? मला एकाने प्रश्न विचारला होता माऊलींनी, म्हणे रेड्याच्या मुखातनं वेद वदवले तुमचा विश्वास बसतो का? सायन्स वले आत्ता म्हटलं आपण वेदातली एक तर ऋचा नक्की म्हणतो, हो म्हणे म्हणतो ना. म्हटलं मग माझ्याकडे बघा ना, माझ्याही मुखातनं वेदाची एक ऋचा येत असेल, त्याचा अर्थ कळायला पाहिजे आम्हाला. म्हटलं त्यांनी गंमत सोडून द्या, माऊलींचा हा अधिकार आहे. माऊलींनी एक केलं, सर्वसामान्य माणसापर्यंत नाही तुला संस्कृत समजत हे समजून घे, पण हे केव्हा शक्य झालं? माझ्या सद्गुरूंमुळे झालं. हे सगळं श्रेय त्यांनी सद्गुरूंना दिलं. आज या ओवीवरचं निरूपण थांबवताना आणि माझी या 2 दिवसांची प्रवचन मालिका थांबवताना मी माझ्या सद्गुरूंना एकच प्रार्थना करतो की आयुष्यभरात चुकूनही अशी चूक घडू देऊ नका की ज्यामुळे तुमची कृपा चुकूनही ढळे. बस एवढं मागणं आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपण आपापल्या ठेवूया, माऊलींना शरण जाऊया. माऊली आम्हाला कदाचित हे प्राकृत सुद्धा समजत नसेल, अशी तक्रार करणारे अनेक जण आहेत की ज्ञानेश्वरी पण कळत नाही. जर नुसतं बोट ठेवून श्रद्धेने वाचणाऱ्याला ज्ञानेश्वरी कळते वाचता येते, तर आम्ही ज्ञानेश्वर माऊलींवर श्रद्धा ठेवल्यावर अजून काय पाहिजे? ही फक्त कृपा माऊलींनी करावी, जशी त्यांच्यावर त्यांच्या सद्गुरूंनी कृपा केली आणि ते हृदय सिंहासनावर राहिले, असंच हृदय सिंहासनावर आपल्या सद्गुरूंनी विराजमान व्हावं ही प्रार्थना त्यांच्या चरणी आपण करूया. आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो, कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या सर्वांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा, ही प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. संयोजन समितीला मी धन्यवाद शब्द कोरडेपणाने वापरणार नाही, पण मनापासून कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो की आपल्यामुळे या महान भगवत भक्तांचं दर्शन मला घडलं, त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो.
झालेली सेवा माऊलींच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णारंभ देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ति मोरया. रामकृष्ण श्री राम श्री राम श्री राम.